पोलीस प्रशासन आणि जनता यातील दुवा म्हणून पोलीस पाटील काम करीत असतो. ग्रामीण भागात काम करणाऱ्या पोलीस पाटीलांसमोर अनेक समस्या असतात. त्यापैकी मंजूर अनुदान, नियमित मानधन आणि प्रवास भत्ता तातडीने मिळावा अशी मागणी पोलीस पाटील संघटनेकडून केली जात आहे. या मागणीच्या पाठपुराव्यासाठी माणगाव पोलीस पाटील संघटनेने रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करीत प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण केल्या जाव्यात अशी मागणी केली. काय होतंय, पोलीस पाटील म्हणून आम्ही जेव्हा काम करत असतो त्यावेळी समाजातला शासनाचा सर्वात शेवटचा घटक म्हणून आम्ही काम करत असताना काही तांत्रिक गोष्टीच्या अडचणी पोलीस पाटलाला सातत्याने येत असतात. त्याच्यामध्ये मानधनाची बाब आणि मानधन उशिरा होत आहे, 2-2, 3-3 महिने उशिरा होतो. त्या संदर्भात आज पालकमंत्री महोदयांना आम्ही निवेदन दिलं आहे. या उपर दुसरा काही अजून आता रिकाम्या जागा आता भरत आहेत पोलीस पाटलांच्या, ज्या रिक्त जागा आहेत त्या संदर्भात पालकमंत्री महोदयांना आम्ही निवेदन दिलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही त्यांना प्रामुख्याने सांगितलं की आमचे पोलीस पाटील माहीत झाले ज्ञानेश्वर पवार सणसवाडीचे, त्यांच्या पत्नीला तिथं प्राधान्य मिळालं पाहिजे. याच्यासाठी संघटनेच्या वतीनं आम्ही सगळे लोक इथं आलो आणि त्यांना निवेदन दिलं. पालकमंत्री महोदयांनी आम्हाला आश्वासित केलं की आम्हाला या पुढच्या काळामध्ये आम्हाला जास्तीत जास्त त्याच्यामध्ये न्याय मिळेल, त्यासाठी त्यांनी आश्वासन दिलं. 2013 पासूनचं प्रवास भत्त्याच्या संदर्भात त्यांनी SP साहेबांचा कॉन्टॅक्ट केलेला आहे, तर त्याही संदर्भात आम्हाला त्यांनी आश्वासक असा शब्द दिला आहे की आमचं प्राधान्य होऊन त्या आमचं प्रवास भत्ता मिळेल असं झालं आहे, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे आम्हाला.